नमस्कार मंडळी, TNMV चा एका नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। या भागात आपण घेऊन आलोय मुंबई गोवा हायवेचा फेब्रुवारी अपडेट। इथे आपण प्रवास करणार आहोत चिपळूणपासून पेढे परशुरामपर्यंत। तर चला मंडळी, आजच्या या प्रवासाला सुरुवात करूया। इथे आपण बघू शकतो मंडळी की डाव्या बाजूला आपण जर वळलो तर आहे चिपळूण शहर, आणि उजव्या बाजूला आपण वळलो तर आपण पोहोचू शकू कराड, पुणे आणि कोल्हापूरच्या दिशेने। आणि इथून पुढे वशिष्ठी नदी पुलापर्यंत बरंच काम रखडलेलं दिसतंय, आणि त्याचमुळे आपल्या गाडीचा वेगही खूप कमी झालाय। मंडळी, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा, आणि आपल्याला आमचा हा प्रयत्न आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर आपण आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया। याचबरोबर आपण पोहोचलो आहोत वशिष्ठी नदीच्या पुलावर। आपण इथे बघू शकता की नवीन पुलाचं काम एका बाजूने झालं असून सध्या तरी त्यांनी एका बाजूचं ट्रॅफिक खुलं केलं आहे, आणि उजव्या बाजूला जो व्हिडिओ तुम्हाला दिसेल त्यात आपल्याला दुसऱ्या पुलाच्या परिस्थितीचा अंदाज नक्की येईल। सब बघायला गेलं तर ही परिस्थिती बघता असंच दिसतंय की अजूनही दोन्ही बाजूचं बरंच काम बाकी आहे। तुम्हाला काय वाटतंय मंडळी, हे काम संपेपर्यंत किती वेळ लागेल हे आम्हाला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका। आणि आता आपण वळूया आपल्या पुढच्या प्रवासाकडे। इथे थोडंच पुढे आल्यावर आपल्याला दिसेल की पुलाला जोडण्याचा एक फ्लायओव्हरचं कामही सुरू आहे, त्यामुळे अजून तरी या भागात काँक्रिटीकरणाच्या कामाला सुरुवात झालेली दिसत नाहीये, पण इथे निदान डांबरी रस्ता तरी मेंटेन केलेला आहे असं दिसतंय। आणि ह्याचबरोबर मंडळी आपण पोहोचलो आहोत कळंबस्ते या गावापाशी। या गावातून थोडंच पुढे आल्यावर आपल्याला दिसेल की परत एकदा सॉइल कॉम्पॅक्टिंगच्या कामाला सुरुवात झालेली आहे, आणि उजव्या बाजूचा काँक्रीट रस्ताही तयार झालेला आहे। इथेही आपल्याला असंच दिसेल मंडळी की कामाला थोडा वेग आलेला आहे, आणि डाव्या बाजूचा काँक्रीट रस्त्याचं कामही सुरू झालं आहे। चला तर आपण आता पुढच्या रस्त्याची परिस्थिती बघूया।
ह्या भागात आपल्याला डायव्हर्जन घेऊन डाव्या बाजूच्या कॉन्क्रीट रस्त्यावर यावं लागतं. आणि त्याचबरोबर आता आपण बघू शकतो की उजव्या बाजूच्या कॉन्क्रीट रस्त्याचं कामही अंतिम टप्प्यात आलेलं आहे. मंडळी, या भागात जर का आपण बघितलं तर चिपळूण शहरापेक्षा इथे कामाला बरीच गती आलेली दिसते. आणि असंच बोलता बोलता आपण पोहोचलो आहोत तांबिटकर वाडी इथे. या भागात सिमेंटचा रस्ता तयार झाल्यामुळे आपल्या गाडीलाही बराच वेग आलेला दिसतोय. आणि आता आपण क्रॉस करत आहोत हॉटेल रीम्स. आणि उजव्या बाजूला आपल्याला एक फ्लायओव्हरचं बांधकाम सुरू असल्याचंही दिसेल. हा फ्लायओव्हर मुख्यतः चिपळूण रेल्वे स्टेशनसाठी बांधण्यात येत आहे. आपण इथून जर का डाव्या बाजूला वळलो तर आपण पोहोचू शकू चिपळूण रेल्वे स्टेशनकडे. आता आपण पुढच्या रस्त्याची परिस्थिती बघूया मंडळी. आता आपण क्रॉस करत आहोत वालोपे हे गाव. आणि इथे थोडंच पुढे आपल्याला जी रांग दिसते ती आहे वालोपे सीएनजी स्टेशन साठीची रांग. आणि मंडळी, इथे आपल्याला हे दिसेल की वालोपे पासून पुढे आल्यावर बराच वेळ कॉन्क्रीटीकरणाचं काम हे पूर्ण झालेलं आहे. आता आपण पोहोचत आहोत माळीवाडी येथे. इथे पुढे आल्यावर आपल्याला उजव्या बाजूला दिसेल की अजूनही डोंगर फोडण्याचं काम बाकी आहे. पण कॉन्ट्रॅक्टरनी एका बाजूचा डांबरी रस्ता मेंटेन करून ठेवला आहे, ज्यामुळे आपल्याला खड्ड्याचा त्रास थोडा कमी होईल. आणि ह्याचबरोबर आपण पोहोचलो आहोत पेढे परशुराम येथे. इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असेच मुंबई गोवा हायवेचे अजून अपडेट्स घेऊन. आणि मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि आमच्याबरोबर असाच प्रवास करत राहा. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम मंडळी.